मुसळधार पाऊस पडायला लागला चिपळूणमध्ये की डोंगरामधून पाण्याचे प्रवाह आहेत हे वाढायला लागतात आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय. हे दृश्य आहे चिपळूण तालुक्यामधील सवतसडा या धबधब्याची. जेव्हा पाऊस मुसळधार पडायला लागतो त्यावेळेला डोंगरामधल्या पाण्याचे स्त्रोत आहेत हे वाढतात, पाण्याचा प्रवाह वाढतो आणि ज्यावेळेला मग पावसाची उसंत होत असते त्यावेळेपासून हे जे दर्शन आहे इथलं हे धबधब्याचं दर्शन इथं पर्यटकांना घेता येतं. मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असणाऱ्या परशुराम घाटामध्ये ही दृश्य आहेत आणि हे पाहण्यासाठी इथं पर्यटक देखील मोठ्या संख्येने येत असतात. सध्या कोकणाला मुसळधार पावसाचा जोर आहे, कोकणामधून रत्नागिरी जिल्ह्याला अलर्ट आहे, यामुळं पर्यटकांची सध्या या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र तरी देखील पर्यटक दुरूनच हायवेवरूनच हे दर्शन घेतात आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जातात. हे दृश्य आपण पाहू शकतो आहे की मुंबई गोवा महामार्ग जो आहे ह्या महामार्गालगत असं हे सौंदर्य खुललेलं आहे. डोंगर दऱ्या असतात ह्या पाहता येतात, इथं असलेली हिरवळगार परिसर आहे हा पाहता येतो आणि ह्या सगळं दर्शन जे आहे सुंदर कोकणाचं पर्यटनाचं दर्शन हे इथं पर्यटकांना मुंबई गोवा महामार्गावरूनच घ्यावं लागतं. आपण पाहू शकताय की धबधब्याचा जो प्रवाह आहे हा मागील 24 तासांपासून जो होता त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला कोकणामधले पर्जन्यमान अधिक होतं त्यावेळेला डोंगरामधील पाणी हे वाढते. आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की धबधब्याच्या बाजूला देखील डोंगरातलं पाणी हे वाढायला लागलेलं आहे आणि यामुळं हा धबधब्याचं रौद्र रूप आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सध्या या ठिकाणी पावसाचं प्रमाण आहे हे वाढलेलं आहे, यामुळं धबधब्यातून वाहणारं पाणी देखील प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात वाहताना दिसतोय. प्रियजनांनी हरी निगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्हीएन मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.